तालुक्यातील करंजखेड परिसरात मंगळवार रोजी झालेल्या मुसळधार पावसाने नद्यानाल्यांना पूर आला असून शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कन्नड तालुक्यातील करंजखेड परिसरात मंगळवारी रात्री धुवाधार पाऊस कोसळला. पाऊस रात्रभर सुरू असल्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आले असून नाल्यांना नदीचे स्वरूप दिसत होते. या पावसामुळे एकाच रात्री 112 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. करंजखेड परिसरात मंगळवारी रात्री 7 वाजेपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी सकाळपर्यंत बरसत होता. नदीसह नाले पुराच्या पाण्याखाली दुथडी भरून वाहत होते. करंजखेड व तलाववाडी येथील शेतकऱ्यांच्या नालाकाठावरील शेतजमिनी पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तलाववाडी येथील काळूराम राजपूत, भरतसिंग राजपूत, राजेंद्र राजपूत, ताराचंद राजपूत या शेतकऱ्यांनी सांगितले की मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने नाल्यांना नदीसारखे स्वरूप आले होते. नाल्याला आलेल्या पावसाचे पाणी शेतात घुसल्याने मका, कपाशी व अद्रक पिकाचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करीत आहे. वृत्तप्रतिनिधी राहुल पवार, करंजखेड.